या व्हिडिओमध्ये आपण निक्षय पोर्टलमध्ये रुग्णाचा डिलीट झालेला रजिस्टर रिपोर्ट कसा बघायचा ते पाहणार आहोत हा रिपोर्ट तिन्ही आरोग्य सुविधेनुसार नावनोंदणी निदान झालेले आणि वर्तमान आणि निदान झाल्याच्या तारखेवर आधारित सर्व डिलीट झालेल्या रेकॉर्ड्सची सूची प्रदान करतो या रजिस्टरचा वापर करण्यासाठी संबंधित युजरनेम आणि पासवर्ड वापरून निक्षय रिपोर्ट पोर्टलमध्ये लॉग इन करा डाव्या बाजूच्या पट्टीवर असलेल्या रुग्णानुसार सूचित ड्रॉपडाऊन वर क्लिक करा डिलीट झालेल्या रुग्णांच्या रजिस्टरचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा एक पेज दिसेल ज्यावर काही ड्रॉपडाऊन असतील जेव्हा आपण यामध्ये मूल्य प्रविष्ट करता तेव्हा आपल्याला डिलीट केलेल्या रुग्णांचा इच्छित रिपोर्ट दिसेल राज्याच्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा आणि आपल्याला हवे असलेले राज्य निवडा या प्रकरणात आपण हरियाणा निवडू पुढची स्टेप आहे जिल्हा निवडणे टीबी युनिटच्या ड्रॉपडाऊनमध्ये आपण कोणतेही एक युनिट निवडू शकता किंवा सर्व टीबी युनिट पर्याय निवडू शकता वारंवारता मासिक किंवा त्रैमासिक असू शकते आतासाठी आपण त्रैमासिक निवडू पुढील ड्रॉपडाऊनमध्ये आपण वर्ष निवडू शकता ड्रॉपडाऊनमध्ये मागील पाच वर्षाची सूची आहे त्रैमासिक मध्ये आपण कोणत्याही चार त्रैमासिकापैकी एक निवडू शकता सुविधेच्या खाली रेडिओ बटनासह तीन पर्याय दिलेले आहेत नाव नोंदणी निदान झालेले आणि वर्तमान आतासाठी नाव नोंदणी पर्याय निवडू यानंतर आपल्याला ड्रॉपडाऊनमधून तारखेचा प्रकार निवडावा लागेल इथे असलेले पर्याय आहेत नाव नोंदणीची तारीख सूचनेची तारीख आणि डिलीट केल्याची तारीख पुढील स्टेप आहे एच एफ सेक्टरचा प्रकार निवडणे सर्व सार्वजनिक किंवा खाजगी आपण सर्व डेटा प्रविष्ट केल्यानंतर एक्सेल निर्माण करा बटनावर क्लिक करा एक्सेल फाईल निर्माण केली जाईल आणि आपल्याला स्क्रीनवर डाउनलोड बटन दिसेल इथे डिलीट झालेल्या रुग्णांचे रजिस्टर पाहण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे